सांगलीतील मिरज तालुक्यातील कौलापूर गावच्या हद्दीत असणाऱ्या मोक्याची आणि कोट्यवधी रुपयांची 2 एकर जमीन मूळ मालकाला कोणतीही कल्पना न देता परस्पर बोगस ओळखपत्र आणि कागद तयार करून विक्री करण्यात येत होती। सदरची माहिती मूळ मालकाच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी थेट सांगलीतल्या नोंदणी कार्यालयात धडक देत 5 जणांच्या टोळीला पकडले। संतप्त झालेल्या नातेवाईकांनी यावेळी तिघांना पकडून बेदम चोप दिला। नातेवाईकांचा रौद्र अवतार बघून दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले। घटनेची माहिती मिळताच मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती। अखेर नातेवाईकांनी चोप देत या तिघांची सांगली शहर पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले। या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। मिरज तालुक्यातील कौलापूर गावच्या हद्दीत तासगाव रोडवर गॅस गोडाऊनला लागून निवृत्ती सीताराम हारुगडे वर्ष 56 यांच्या मालकीची 2 एकर जमीन आहे। सदरची जमीन अनेक दिवस मोकळी आहे। इचलकरंजी येथील एका एजंटची नजर या मोक्याच्या जागेवर पडली। सदर जमिनीचा 7-12 उतारा त्यानं काढला। एक ग्राहक शोधून मूळ मालकाच्या जागी एक बोगस व्यक्ती उभी केली। हारुगडे यांच्या नावानं बोगस रेशन कार्ड आणि आधार कार्ड बनवलं। सदरच्या जमिनीची खरेदी पत्र करण्यासाठी दुपारी 5 जण सांगलीतील जुन्या राजवाड्या चौकात असणाऱ्या नोंदणी कार्यालयात आले होते। या ठिकाणी असणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनास सदरची बोगसगिरी आली। त्यानं थेट हारुगडे यांच्या पुतण्या मारुती हारुगडे यांना फोन केला आणि सदरचा प्रकार सांगितला। मारुती यांनी त्यांच्या मित्रांना घेऊन थेट नोंदणी कार्यालय गाठलं। त्या ठिकाणी हे 5 जण जमिनीचा व्यवहार करताना आढळले। समोर बोगसगिरीचा प्रकार बघून हारुगडे कुटुंबियांना कळेनासं झालं। त्यांनी 5 जणांना पकडून थेट मारहाण करण्यास सुरुवात केली। माझं नाव मारुती पांडुरंग हारुगडे, राहणार सांगलीवाडीने। आज झालं की मला आम्हाला एका फोन आला की रेस्ट ऑफिसमधून फोन आला की तुमच्या कुंड्याची खरेदी व्हायला लागली, तुमच्या राहण्याची खरेदी व्हायला लागल्या, तुमच्या काकांची। तुम्ही कुठं आहे? आम्ही म्हणलं आम्ही बाहेर आहे, आम्हाला माहिती नाही। तर आमचे काका निवृत्ती सीताराम हारुगडे, हे काका होते घरी, यांना माहिती नाही। मग यांच्या नावाचं खोटं आधार कार्ड म्हणजे खोटं सगळं करून हे सगळं केलेलं आहे, त्यामुळं आम्हाला काही माहिती नव्हती यातली। आणि ह्याच्याविरुद्ध दोघं जण फरार आहेत। ह्याचं रॅकेट मोठं आहे, ह्याचं रॅकेट तुम्ही पूर्ण करावं, योग्य ती चौकशी करून ह्याच्या कार्यकारी ह्याच्या अगोदर अजून किती जणांचा अन्याय झाला आहे हे तुम्ही बघून घ्यावं। अक्षय राजाराम पाटील। आज सकाळी मला फोन आला की आमच्या मामांच्या नावावरची जमीन दुसरं कोणतरी दस्त करून विक्री करत आहे त्याची परस्पर बोगस। तेव्हा आम्ही तिथं गेलो रजिस्टर ऑफिसला, तर तिथं डुप्लिकेट आधार कार्ड करून माणसं होती, त्यांना आम्ही पकडून इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहे। 6 जण होते, त्यांच्याकडे डुप्लिकेट आधार कार्ड पॅन कार्ड सापडलेलं आहे त्यांचं, आमच्या नावाचं मामांच्या नावाचं। जागा 80 गुंठे आहे, कौलापुरात आहे, कौलापुरात।